Thank you.
असं नाम म्हणतात त्या गोष्टी केवळ फक्त संतांकडे असते. सर्वत्वरी सापडे नसो धनवेती काळ आदी आदी संसार या शब्दात त्यांनी अर्थ असा लावला. गाडगे म्हणजे चार भिंती नाही तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जो मधला जो कालावधी आहे त्यांनी तो संसार म्हटलेला आहे. गौसागर म्हटलेला आहे, गौसुंड म्हटलेला आहे. आणि या गौसागरातून जर करून जायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे.
जातात ना जातात कितीतरी जातात अनवळणाचे लोक आषाढीच्या वेळेला किती गर्दी असते माणसाला माणूस ओळखता येत नाही एवढी माणसांची गर्दी परंतु ब्रह्मानंद सच्चिदानंद संत श्रीपाद देवा संत रामदास बाबा तुम्हाला मला चांगली जाणीव तुमच्या तोंडातून आम्ही शब्द ऐकली बाबा म्हणायचे ताई भाऊ जरी एवढे लोक पंढरपुराला येतात तरी सुद्धा माझ्या देवा करता कोणी येत नाही का विठाला विठाला देवापर्यंत यायला अगोदर देव समजून जायला पाहिजे प्रपंचाची रीत आहे ओळखून प्रपंच करतात तर विना ओळखायला परत प्रपंच करतात ते म्हणतात ओळखून प्रपंच करावा लागतो देवांची भक्ती करतात ओळखून करतात तर विना ओळखीचे करतात तुम्ही सांगितलं म्हणून जातात कोणी माळ घातलं म्हणून माळ जातात कोण दिंडीला गेलं म्हणून दिंडीला जातात तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं नाही आम्ही केलं म्हणून तुम्ही केलं तुम्ही जातात म्हणून आम्ही जातो तुम्ही जेवण म्हणून आम्ही जेवलो आज जगाच्या पाठीवर अन्न वस्त्र निवारा सगळ्या गोष्टीची प्रत्येक जीवाला गरज आहे का गा तशी भक्तीची सुद्धा गरज प्रत्येकाला असावी का नसावी असायलाच पाहिजे ते सांगतात मग देवाच्या भक्तीची रीत सुद्धा अशीच आहे अगोदर देवाशी ओळखावे मगच तयाचे भजन करावे ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याच्या भेटी दुःख कैसे ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित विठला 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 जर माझी विचार केला देवाचा जर विचार केला मग देवाचा जर विचार केला तर त्या सांगतात देव शोधायची गरज नाही डोक्यातून फळ काढून टाका महाराष्ट्रातला समाज देशातली लोक डोक्यातून डोक्यातून विषय काढून टाकायचा घरा 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 फिरत राहिले पण देव ही वस्तुस्थिती हाताला लागायची नाही ते म्हणतात देव वस्तुस्थिती प्राप्त आहे तर तुम्ही प्राप्त विषय कशी काय प्राप्त करून घेता प्राप्त विषयाला कशी काय प्राप्त करणार मग नुसतं त्या गोष्टीविषयी जीवाला विस्मरण झालेलं आहे आठवण विस्मरण झालेलं आहे मग स्मरण करून घ्यायचं असेल तर संत चरणी भाव धरा क्षण क्षणाने नाम स्मरा मुक्ती काय उज्जता वरा याची करावे बापानो घेणं नाही देणं नाही कधीला येणं नाही बाळाला बांधू नाही त्यांची लेख तुमच्या गावी द्यायची नाही तुमची लेख त्यांच्या गावी द्यायची नाही तरी करारे बापानो याची करारे कोणी म्हणलंय असं भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांची ही प्रमाण आहे आता किती वर्ष झाली त्या नावना माऊलींच्या कालावधीतला समकालीन संत नामदेवराय आणि त्या समर्थांनी सांगितलं हे ची करारे तुम्हाला बाप म्हटलं तुम्ही चांगलं म्हटलं अशी काय गिरवी नाही हा हे ची करारे बापांनो वाचे पाहतात काय गिरवी नाही गिरवी संत चरणी भाव धरा परंतु नेमका आमच्या संतांच्या चरणावर विश्वास नाही आणि विश्वास नाही तर भाव बसणार हा भावाविषयी जर विचार केला विश्वासाविषयी जर विचार केला दादा तर चला माझ्या चांगलीकडे मग तुम्हाला विश्वासाची तोंड लागलं चिल्या कापून टाकला तरी माझी चांगला मागे सरकली तुम्ही आपण दुसरा नंबर सांगते कथा भरपूर आहे त्याबद्दल वाद नाही पण आपण किती जागेवर होतो हे समजायला पाहिजे विठाला विठाला सोपे वाटे गुरुच्या बोला राज्य सोडणी गोसावी झाला गोपीचंद गुरुच्या बोला राज्य सोडणी गोसावी झाला Thank you.
पंढरी सोहम ब्रह्म विद्यावरी बरळेश्वर आहे अंतरी
prendo, vedalo. सुखे सुखरूपा गरीजे माझे चांगला भगदार को नाही।